केरला येथील पुराने हाहाकार माजून हजारो लाखो लोकांना बेघर केले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि या संसार पुन्हा उभारण्यासाठी देशभरातून अनेक सामाजिक जाणीव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था मोठ्या प्रमाणात निधी संकलन करून केरला येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर शहरामधील नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासून आपणही या समाजाचं काही देणं लागतो ही भावना असणारे बिभीषण मध्यवाड यांच्या रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने एका अनोख्या पद्धतीने लोकांसमोर जाऊन निधी जमा केला जात आहे. रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठान हे नेहमी अनेक विषयावर पथनाट्य करून लोकांचे प्रबोधन करण्याचं काम नेहमी करत आलं आहे. त्याच धर्तीवर केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चक पथनाट्यातून निधी जमा करण्याचा अनोखा उपक्रम शहरात राबून निधी संकलन केला जात आहे. अंधश्रद्धा, स्वच्छता, स्वच्छालयाचा वापर असे सामाजिक विषय घेऊन बिभीषण मध्यवाड, अनमोल कवडेकर व त्यांच्या टीमच्या वतीने शहरातील प्रमुख ठिकाणावर पथनाट्य सादर करून निधी संकलन करत आहेत. या पथनाट्याची सुरुवात उदगीर तहसील कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चांबले, मातृभूमी महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष सतीश उस्तुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नगर परिषद येथे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सीओ भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, पत्रकार ॲडव्होकेट एल पी उगिले, रवींद्र आसरगुंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे पथनाट्य सादर करून निधी संकलन करण्याचं काम रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठान हे मोठ्या जोमानं करत आहे. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांतून भरभरून असा प्रतिसादही मिळत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उदगीर शहरातून मोठे कौतुक होत आहे. रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीर यांच्या आज कलामंचाने या ठिकाणी नाट्याविष्कार सादर केला आणि या पथनाट्याद्वारे त्यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी जो मदत निधी उभारण्याचं काम चालू आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत आणि केरळच्या पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रातून जावा अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. त्यांना जो उपक्रम राबवलेला आहे केरळच्या पूरग्रस्तासाठी तो अतिशय उत्कृष्ट आहे. असेच पूरग्रस्तासाठी अनंतग्रामीण उदगीर शहरामध्ये जागेजागी जर हा पटनात्म्याचा कार्यक्रम घेऊन जर निधी उभारला तर जास्तीत जास्त उदगीरमधून ह्या पूरग्रस्ताला निधी उभारला जाईल हे मी आपल्याला एक आहे. साहित्य क्रीडा कला प्रतिष्ठानच्या वतीनं उदगीर शहरामध्ये केरळमध्ये आलेल्या पूरग्रस्ताच्या संदर्भात जो मदत निधी जमा केला जात आहे त्या माध्यमातून सुद्धा प्राध्यापक मध्यवाड सर व त्यांचं टीम जे आहे मदत निधी जमा करत असतानाच पर्यावरण, स्वच्छता या संदर्भातही जनजागृती करण्याचं काम जे करत आहेत ते अत्यंत अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. आज रंगकर्मी साहित्य मंडळातर्फे आयोजित केलेलं आहे पथनाट्यमध्ये त्यांनी केरळग्रस्तांसाठी जो मदत निधीचं आवाहन केलं आहे त्या आव्हानाच्या अनुषंगाने मी उदगीरच्या नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी सरळ हाताने मदत करावी. याशिवाय त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छता या दोन आपल्या पथनाट्यातून माध्यमातून त्यांनी जनजागृतीचा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांची प्राध्यापक जवाहर सर आणि त्यांच्या टीमचा खरं मनापासून अभिनंदन करतो.